नवीन व ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। झारखंड मधील मालमत्तेच्या वादाचा काटा डोंबिवलीत काढला। 20 गुंठा जमिनीसाठी चुलत भावाची हत्या, एकास अटक तर दुसरा फरार। गावच्या 20 गुंठे जमिनीसाठी पुरण महतो याची दगडाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुरण याचे चुलत भाऊ कालूकुमार महतो याला झारखंड येथून बेड्या ठोकल्या। विशेष म्हणजे आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गावकऱ्यांनी तीव्र विरोध करून दगडफेक केली, तरी त्यांच्या विरोधास न जुमानता मोठ्या साहसाने कालूकुमारला ताब्यात घेऊन डोंबिवलीत घेऊन आले। मात्र त्याचा साथीदार भाऊ लालूकुमार हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। 4 तारखेला पुरण महतो म्हणून गोलवलीमध्ये त्याच्यावर हल्ला झालेला होता। हल्ला झाल्यानंतर आम्हाला जो मेसेज मिळाला त्याप्रमाणे आमच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या जखमीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि त्याला ॲडमिट केलं। बरेच 3-4 दिवस ट्रीटमेंट चालू असेपर्यंत त्याचं जबाब तो देऊ शकत नव्हता। 8 तारखेला तो मयत झाला। त्यानंतर पहिला आम्ही 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर तो मयत झाल्यावर 302 त्याला सेक्शन लावण्यात आलं। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे त्याचे चुलत भाऊ त्यांचा जो प्रॉपर्टी वाद होता गावचा त्याच्यावरून त्यांनी त्याच्यावरती दगडाने मारून हल्ला केलेला होता। त्या आरोपीच्या शोधाकरता आमचे API वनवे आणि स्टाफ जो पहिला सुरतला तिथे गेले होते, सुरतला तपास केला, तिथे मिळून आलं नाही। नंतर त्यांचं मूळ गाव झारखंड आहे, ते झारखंडला आमचे पोलीस तिथे गेले। पोलिसांवर तिथे स्थानिक लोकांकडून दगडफेक झाली, हल्लाही झाला होता, तरीसुद्धा आमचे API वनबे आणि स्टाफने त्यातील एक आरोपी अटक केलेला आहे कालू महतो म्हणून आणि त्याला अटक करून इथे आणलेला आहे आणि त्याला कोर्टात आम्ही हजर केलं आहे। तर 22 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी मिळाली आहे। जो अजून एक पाहिजे आरोपी आहे त्याचा शोध चालू आहे, लवकरात लवकर त्याला अटक करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, डोंबिवली। बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। तुर्तास धन्यवाद।